दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराआधी मंत्रिपदासाठी तुफान लॉबिंग सुरू असल्याची माहिती मिळते आहे. सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी शिवसेनेचे नेते देखील दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट, जयदत्त क्षीरसागर यांनी सागर बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांना देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर बसवावं अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे. रस्ते भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी तरच आम्ही मान्य करू, हे सरकार वॉशिंग मशीनचं सरकार आहे अशी देखील मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. जिथे तिथे एकनाथ शिंदेंनी हात लावला तिथे काम झाली नाही असाही आरोप यावेळी आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसंच मुंबईकरांचा पैसा त्यांच्या जवळच्या कंत्राटदारांच्या खिशात घातल्याचीही टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.